शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोड या राज्य महामार्गाची एक मार्गिका वसारगाव येथे बंद केली आहे. 1972 साली झालेल्या भूसंपादनात MIDC ने एक जागा संपादित केल्याचे दाखवून दुसऱ्या जागेवर रस्ता आणि पाइपलाइन टाकली, त्यामुळे दोन्ही जागा मागील 50 वर्षापासून अडकून पडल्याचं सांगत शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी MIDC ला 20 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत प्रश्न न सुटल्यास पूर्ण राज्य महामार्ग बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. डोंबिवली बदलापूर पाइपलाइन रोड या राज्य महामार्गासाठी वसार गावातील शेतकऱ्यांची जागा MIDC ने 1972 साली संपादित केली होती. 12वी धरणातून ठाण्याकडे जाणारी पाण्याची पाइपलाइन आणि राज्य महामार्ग बांधण्यासाठी ही जागा MIDC ने ताब्यात घेतली. मात्र कागदपत्री नोंद करताना प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जागेऐवजी रस्त्याच्या बाजूच्या जागेवर MIDC ने फेरफाराची नोंद केली, त्यामुळे ज्या जागेवर रस्ता आहे ती जागाही गेली आणि बाजूच्या जागेवर MIDC ची नोंद असल्यामुळे त्या जागेवरही काहीच करता येत नाही अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले. या कागदोपत्री गोंधळाबाबत मागील 50 वर्षापासून शेतकऱ्यांकडून MIDC कडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र ही निव्वळ कागदी चूक सुधारण्यासाठी MIDC ने मागील 50 वर्षात स्वारस्य दाखवलं नाही असा आरोप शेतकरी करत आहेत. आम्हाला जागेचा मोबदला तरी द्या आणि तोडगा काढा अशी मागणी करत या राज्य महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे बॅनर सुद्धा शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला लावले होते. त्यानंतरही MIDC कडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज वसार गावातील शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केली. यानंतर MIDC ला शेतकऱ्यांनी 20 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत जर भूसंपादनाचा तिढा सुटला नाही तर राज्य महामार्गाच्या दोन्ही मार्गिका बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आम्ही तर पूर्ण रस्ता बंद करणार होतो, पण पोलिसांशी चर्चा करून आम्ही एक लाईन बंद करून दुसऱ्या लाईननी रस्ता चालू करण्याचा हे केलेलं आहे आणि आम्ही 20 दिवसाचा टायमिंग देतो. याच्यात जर इथे काय झालं नाही तर आम्ही पूर्ण रस्ता बंद करणार आणि जी एक लाईन आहे त्याच्यात आम्ही आता उद्यापासून शेती सुरू करणार या लाईनमध्ये. MIDC ने भूसंपादित केलेली जमीन व शेतकऱ्यांची खाजगी जमीन दोन्ही भूखंडावर MIDC आपला हक्क सांगत असून यामुळे शेतकऱ्यांना त्याची खाजगी जागा काहीही वापर करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. खाजगी जागेवर व्यवसाय करण्यासाठी MIDC अधिकारी निधी मागत असल्याचा आरोप वायले यांनी केला होता. भूसंपादन झालेली जमीन MIDC ला देण्यास आम्ही तयार आहोत, मात्र खाजगी जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागणीकडे MIDC अधिकारी लक्ष देत नाही. याविषयी शेतकरी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. अंबरनाथ येथील उप अधीक्षक भूमी अभिलेखक कार्यालयाने देखील MIDC ला पत्रव्यवहार केला असून MIDC पाइपलाइन व रस्त्याची वहिवाट यातील भूसंपादन नोंदणी नकाशात तफावत असल्याचे आढळून आल्याचा अहवाल दिला आहे. तशी मोजणी नकाशाची प्रत देखील MIDC कार्यालयास भूमी अभिलेखाकडून देण्यात आली आहे. वायले यांच्याप्रमाणेच येथील आणखी शेतकऱ्यांच्या देखील खाजगी जमिनीवर MIDC ने अतिक्रमण केले आहे. MIDC अधिकारी यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार वसार गावातील शेतकरी करत आहेत. 1972 जी जागा संपादित करण्यात आली MIDC तर्फे, तर त्यामध्ये जागा संपादित एक केली आणि प्रत्यक्षात रस्ता आणि पाइपलाईन दुसऱ्या जागेत टाकण्यात आली. त्या रस्त्या उभा आहे ही जागा MIDC संपादित नाही केली. जी रस्ता पाइपलाईनसाठी 1972 संपादित केली ती जागा रोडच्या पुढच्या साईडला आहे, त्यामुळे आमचं शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान झालं. आणि याच्या संदर्भात आम्ही वारंवार MIDC असो, प्रांत अधिकारी कलेक्टर ऑफिस असो, यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. MIDC ला त्यांनी जी जागा संपादित केल्या आहेत त्या जागेत रस्ता पाइपलाईन शिफ्ट करावी ही आमची मागणी राहील. गेले अनेक वर्ष शेतकरी यांच्यासाठी लढा देत आहेत, मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पावसाळ्यात या महामार्गाची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यानंतर MIDC ने या रस्त्याची डागडुजी काम हाती घेतले होते. वसार गावाच्या हद्दीत मात्र रस्त्याची डागडुजी करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्याने या भागातील रस्त्याची दुरावस्था कायम आहे. आधी आमच्या जमिनीचा प्रश्न सोडवा, नंतर महामार्गावरील खड्डे बुजवावे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली होती.
त्या भूसंबंधाचा विषय आमचा MIDCचा प्रादेशिक विभाग यांच्याशी निगडीत असल्यामुळे आम्ही आमच्या तर्फे आमचा इंजिनिअरिंग विभाग असल्यामुळे रोड आणि पाईपलाईन यांचा मेंटेनन्स आमच्याकडे आहे आणि ह्या भूसंबंधाचा विषय यांचा लवकरात लवकर मार्गी निघावं यासाठी आमचा वारंवार पत्रव्यवहार तसेच तोंडी देखील विनंती करण्यात आलेली आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून हा रस्ता बंद केला जात असताना या ठिकाणी MIDC अधिकारी आणि पोलीसही उपस्थित होते. याबाबत MIDC अधिकाऱ्यांना विचारला असता आम्ही या प्रश्नाबाबत आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलं असून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढला जाईल अशी प्रतिक्रिया MIDCचे उपअभियंता विजय शेलार यांनी दिली आहे. त्यामुळं आता तरी हा प्रश्न सोडवायला MIDCला जाग येईल का हे पाहावं लागेल. अभय शर्मा सह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.